वर्षाच्या पोटी कर्तृत्ववान मुलं जन्माला येतात आणि ती कर्तृत्ववान मुलं इतिहास घडवतात. हा एक इतिहास आहे. जितेंद्र खाटे पुणे उपाध्यक्ष जितेंद्र काटे साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी स्टेजवर गर्दी नको. मला 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. प्लीज स्टेजवर गर्दी करू नका. सगळे थांबा. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक ऐतिहासिक कुस्ती मैदान साकार होतोय. दादांचा वाढदिवस आणि असल्या पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जयदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुका कुस्तीगीर संघ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेलं मैदान नेमाने वेळेने बांधलेली कुस्ती बालारपेक आणि भाऊने अशी कुस्ती चालू आहे. एक नंबरची कुस्ती. जो पहिल्यावर विजय होईल त्यासाठी 500 रुपये आम्हाला वाटते. जय दादा पवार आणि मंत्री महोदय आणि व्यासपीठावरती पाहुणे यांच्या हस्ते लागणार आहेत. आणि पंच म्हणून ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय भाऊ चौधरी आणि स्वतः मान्य जय दादा पवार हे एक नंबरच्या कुस्तीला पंच म्हणून राहणार. नोंद घ्या. यू आर इथे जय दादा पवार कुस्ती आशा असा ऋतुराज पाटील आज कुस्ती करा जनार्दन चौधरी काका पंचायत कंटका कुस्तीचा निर्णय देणार आहे. कुस्ती सोडवली जाणार नाही. आर पार कुस्ती करावी लागणार. पृथ्वीराज चंदोकर गणेश आलेला पृथ्वीराज आत येत आवडतो. खरोखर प्रत्येक पैलवानचा इतिहास सांगू शकतोय. आता जो मैदानात येतोय ना पृथ्वीराज हा कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान. 22 वर्ष कोल्हापूर जिल्ह्याला गदा नव्हती. विनोद चौघडे भारत केसरी झाले 2000 ला आणि 2022 ला पृथ्वीराजने कोल्हापूर जिल्ह्याला गदा मिळवून दिली. असा कोल्हापूर जिल्ह्यातला देवठाण्याचा पैलवान पृथ्वीराज पाटील आता आखाड्यात लढणार आहे. आणि कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. त्याबद्दल दत्तात्रय हनुमंत चव्हाण करडू यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. कुस्ती करा पैलवान. डाव मारून कुस्ती होते. अनेक वार कुस्ती झालेली आहे. अनेक वेळा मी या कुस्तीवर कॉमेंट्री केलेली आहे. बालारपिक कुस्ती करा माऊली कुस्ती करा. महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 1953 ला स्थापना केली. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यशवंतराव चव्हाण भाऊसाहेब हिरे जीडी बापू लाड आणि 1953 ते 1960 कोसो वारांचा 61 पासून कधीला महत्व प्राप्त झालं. 1961 ते 2023 आतापर्यंत या महाराष्ट्राचे 47 पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले. हा एक इतिहास आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मानाची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. पृथ्वीराज पाटील चला लवकर. गणेश आलेला आहे. पृथ्वीराज आत या. लगेच कुस्ती लागणार आहे. खचाखच गच्च भरलेलं मैदान. पृथ्वीराज सेना दलाचा पैलवान आला. टाळ्या करा सगळ्यांनी त्या बघासाठी. भारत
अख्ख्या सेनादळाचा पैलवान कोल्हापूर जिल्ह्याला आता त्याची सरांनी सांगितलं 21 वर्ष दिग्दर्शन दिली असं पृथ्वीराज पाटील आलेला ज्योतिबाच्या पायथ्याला एक छोटस गाव या पृथ्वीराज पाटील त्याचे चुलते संग्राम पाटील फार चांगले पैलवान दोन्ही चुलते मोठे पैलवान आजोबाही पैलवान नोंद घ्या सगळ्यांनी मेणगावचे सरपंच यांच्याकडून गणेश काशी यांच्याकडून विजेत्या पैलवानला रोख 1000 बक्षीस माझ्याजवळ आलेला मेणगावचे सरपंच 1000 बक्षीस आता जी कुस्ती चाला त्याच्यासाठी नोंद घ्या गणेश आता पहाते आपल्याला पुकार केलेला आहे पृथ्वीराज आलेला आहे लगेच कुस्ती लागणार आहे गोट्यातून फटकारतोय बालारपी एका पायावरती नाचतोय बावली एका पायावरती नाचायचं सोपं नाही रोज 1000-1500 बैठक मारावी लागते तेव्हा शक्य होत असत हो आणि कडाला बसणारे सावं कडाला बसणारे सावं आणि हे पहा आज इथं अनेक दिग्गज मान्यवर आहे मंत्री महोदय फक्त पैलवान जास्त वेळा पुकार करायला लावू नका विनंती आधी आता आवडतो खचाखच मैदान गच्च भरलंय कोपराचा घुटना मान्यवती ठेवलेला आहे बालार पेकडे कब्जा घेतला माऊलीचा त्याकडे या कुस्त्या चालू आहे खरं का आज फार मोठी परभणी महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त साकार होणार आहे ऐतिहासिक कुस्ती मैदान सर अजून कुस्ती किती राहिली एक का दोन रणजित चांदगडे यांच्याकडून पाटील पैलवानला बक्षीस आलेलं आहे पृथ्वीराज तुझी कुस्ती झाल्यानंतर बक्षीस घेऊन बरोबर एक राहिली का दोन कुस्ती दोन दोन एक होऊ द्या हो पैलवान रामचंद्र काका देवकाते यांच्या स्मरणार्थ पाटील यांच्याकडून प्रशांत भागवत सरांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे कब्जा घेतलेला आहे समोर बालार पिंगणे गणेश जगता पैलवान लेवळा पुकारला आहे आधी हो सोपन आहे मगाशी सांगितलं पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला ज्याला बीपीच्या थेटापासून नेट लागले त्यालाच माहित कुस्ती काय आणि कुस्ती दम लागल्यावर काय होत हे त्यालाच माहित गावडे जातीचे असावे वेड्या गबळ्याचे का बन हे पैलवान की सुफी असते तर गंगेबाबा सगळे पैलवानच पैलवान झाले असते पण सोपं नाही फार अवघड आहे जिद्द जिदारे पाट 4 वाजल्यापासून व्यायाम करावा लागतो मस्तीचा खोरा खाऊ साधू संतावणी राहू रोज लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो गणेश जगताप आतापर्यंत 6 वेळा पुकार केलाय आपल्याला आद्या गणेश जगताप पैलवान हर्षवर्धन सतीर आणि माऊली गोकांडे तयार राहा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सतीर आणि माऊली गोकांडे तयार राहा थोड्याच वेळात तुमची कुस्ती लागणार बराच वेळेला पुकार केलेला गणेश जगतापला आज त्या लवकर गणेश जगता पैला बराच वेळ पृथ्वीराज आलेला आहे आला 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 गणेश जगतापला मैदाना
कुरडोचा मोरगा, अण्णासाहेब ढाण्यासाचा भातला, धैर्यशील काळेसाहेब आणि सुधाकर माने असतात पंतप्रधान आपली नेमणूक करण्यात आलेली. योगेश्वर दत्ता ऑलिम्पिक वीर योगेश्वर दत्ता आपल्या हस्ते कुस्ती लढणार आपण मैदानावरती आहोत. आप मैदान पे आइए योगेश्वर. दोन्ही पैलवानला समाज दिली जाते. कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही. दोन्ही पैलवानला समाज दिलेली कुस्ती चालू झाली. इकडं बालार पेगडे कब्जा घेतलेला आहे माऊलीचा माऊली आणि बालार पे अशी कुस्ती चालू आहे आणि पगडाराच्या उत्सुकता सिगेला पोहोचलेली आहे. आता प्रत्येक जण मनोमने म्हणायला लागलेला आहे माझ्या सोडा घरात अशी तयार करणार. काळाची गरज आहे आज समाजाचं संरक्षण आणि संवर्धन कोणी केलेलं आहे सशक्ताने केलेला हा एक इतिहास आहे. पेशवाई खालसा झाली आणि इंग्रज सत्तेवर पहिला दंड पैलवानाने ठोकला. राजे उमाजी नाईक त्याचं नाव रामोशाचा मोरगा पैलवान होता. इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला पैलवानाने. 42 क्रांती शिवा छत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना भर दिला लालमाती तरंगलेल्या पैलवान मावळीने. एसाजी कंकर संभाजी कवजी कोंढाळकर अनंता खर्चिले हे पैलवान होते. शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय. जगत चेता कामा जरा कामाचं चरित्र सांगतो आहे का. आजही सहज म्हटलं जात काय कामा लागून गेलं काय. मग कामा केवढं मोठा पैलवान होता. उंची मरत नाही म्हणून कामाला भाग घेऊन दिला जात नव्हता. कामाच्या वस्तात जाहीर केलं माझ्या पट्ट्यापुढे कोण 10 मिनिटं टिकला तरी $10,000. पहिल्या दिवशी 10 दंडे 10 च्या 10 ठोकून काढले. दुसऱ्या दिवशी 12 दंडे 12 च्या 12 लोळ केले आणि जनतेचा आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे. गामाने भाग घेतला गामा जगजेता झाला. भारताची फाळणी झाली गामा पाकिस्तानात राहायला गेले. एक जाती दंगल उसळली होती. हिंदूला बाहेर काढा म्हणत होते. गामा छातीचा कोट करून पुढे राहिल्याने सांगितलं माझ्या देहाचे खंडोळ करा अगोदर आणि नंतर हिंदू कर जावा. जमाव शांत झाला आणि निघून गेला. धर्म निरपेक्ष होते गामा कृष्णभक्त होते गामा म्हातारपणी अर्धा वायू झाला पॅरलेस. या भूतलावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती. त्या हातानं अंगावर बसलेली माशी सुद्धा मारता येणं गेली अशी परिस्थिती गामाची झाली. फार मोठ्या कथाने व्यथा आहेत कुस्तीच्या. म्हातारपणी गामाला मदत कोणी केली. जिस्कोने जिस्को डक्यात वकील होता. सांगण्याचं तात्पर्य एवढंच कुस्ती म्हणजे काय जन्मानं जमीचं वय नाही
कुस्ती खेळ आहे आणि सगळ्या खेळाडूंनी स्वीकारायचं असतंय. अर्जित होणार, विजय पराभव होणार, ते स्वीकारायचं असतंय, स्वीकारूनच पुढे जायचं असतंय. असा कुस्तीचा दैदिप्यमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा. केसरी मारुती बहुमाने, हिंद केसरी श्रीपती खचनाळे, मल्ल सम्राट, पुरस्काराचे वणकरी युवराज पाटील, अनेक पैलवान होऊन गेले या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. आज कितीतरी पैलवान आपले मध्ये नाहीत. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, कीर्ती रूपाने त्यांची खऱ्या अर्थाने नाव अमर आहे. का जगायचं आणि कशासाठी जगायचं? ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, पण जीवनात येऊन कीर्तिमानी करायची असते ती कीर्तिमानी खऱ्या अर्थाने पाठीमाग राहत असते. हा एक इतिहास आहे. बालार पेकडे कब्जा घेतलेला आहे. खरं का आज महाराष्ट्राच्या जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस आणि या मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संजय बनसोडे साहेब, क्रीडा मंत्री महाराष्ट्राच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मैदान साकार होतोय. जयदादा पवार साहेब गेले 8 दिवस झालं या मैदानासाठी खऱ्या अर्थाने प्रत्येक गोष्ट बारकाव्याने पाहून सगळं नियोजन केलेलं आहे. उत्कर्ष महिला काळे सारख्या पैलवानावर, ऋषी गावडे सारख्या पैलवानावर जबाबदारी टाकली आणि सर्व बारामती तालुका कुस्तीगीर संघ सर्व ज्येष्ठ मंडळ इथं आहे. सत्तोजी नाशिया साहेब असतील, असे अनेक जण आहेत. प्रत्येक जणांचं नाव घेणं शक्य नाही, पण खरोखर कुस्तीसाठी सर्वजण एकत्र येऊन या गोरगरिबांच्या पैलवानला न्याय मिळवण्यासाठी, न्याय देण्यासाठी, त्याच्या खोराकाची व्यवस्था करण्यासाठी एवढा मोठा अभ्यास केलेला आहे. पुरुषार्थ आणि मर्दुकी ही गरिबागरी जपली जाते हा एक इतिहास आहे. आणि इथून पुढचे कॉमेंट्री आमचे सहकारी मित्र प्रशांत माधव सर करतील. मेडल लावते सरपंच गणेशजी काशी, पृथ्वीराज पाटील आणि गणेश जगतापच्या कुस्तीला 500 रुपयाचा बक्षीस दिलेला. विजय पैलवान आणि पाळू माने पैलवान यांनी सुद्धा 500 रुपये बक्षीस दिलेला. हो, बक्षीस दिलेला आहे, बक्षीस देणारे आहेत. जो पैलवानला बक्षीस मिळालं पाहिजे, आता पुरा महाग होत चाललेला आहे. लक्षात ठेवा, पहिला हवा असून तिथे खोर्दो त्यावेळेला तालमील होते अस्तम काजी गोविंद पवार, त्यावेळेला 10,000 रुपये पुरायचे तालमीला. आपासून परवा सांगत होते 10,000 पुरायचे, आता 15-20,000 सुद्धा पुरत नाही. लक्षात ठेवा, खुराक महाग होत चाललेला, दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली. आता तूप 700-800 रुपये किलो आहे, पदार्थ 700-800 रुपये किलो आहे. मग बाकीच्या गोष्टी कशा आहेत? 22 ऑगस्ट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भवानीनगरला तब्बल 14-15 वर्षानंतर कुस्तीचं मैदान होतं. पैलवान अजय सोनवणे आणि त्यांचा मित्र परिवार जाहीर करतात एक भव्यदिव्य मैदान भवानीनगरला. सगळ्यांनी कुस्त्या बघायला फार चांगल्या कुस्त्या घेतल्या. एक नंबरला माऊली कोकणेची कुस्ती घेतली पृथ्वीराज पाटील बरोबर. आखाड्यात जो लढतोय हिरव्या लांकेचा पैलवान पृथ्वीराज पाटील, तो भवानीनगरला एक नंबरला लढणार. भारत मध्ये मुंबई महापौर केसरी आणि महाराष्ट्र केसरी बालारपिक से, बालारपिक से जिथं आखाड्यात लढतोय तो पैलवान लढणार आहे 2 नंबर. 3 नंबरला मनीष नायकेची कुस्ती घेतली. 4 नंबरला बाबा करंगीची कुस्ती घेतली. कुस्ती करा पहिला करायचं कुस्ती झालेला सांगितली समोरची माऊली जमताडे करत कमच्या. सोलापूर जिल्ह्यातले 2 पैलवान आज पुणे जिल्ह्यात इतिहास घडत असतोय. कुस्ती चालू आहे माऊली, कुस्ती करा, कुस्ती करा.
गणेश जगताप पहलवान पृथ्वीराज कुस्ती करा गेले बोला जगदंत जोधव साहेबांनी सांगितलेलं आहे मी किती वेळ उभा राहायला तयार आहे पण एवढा आधारे तरी मैदानात हजर झालेले ना मावळे कोकाटे हर्षवर्धन सदगीर आत या चला बराच वेळ त्याला कप्चा घेतलेला आहे माऊलीनं ही कुस्ती केली सरांनी सांगितलं अनेक वेळा झालेली अनेक वेळेला हे दोन पेरण आम्ही समजलेले आज बारामतीच्या शारदा प्रांगणावरती ही कुस्ती घेतलेली बारामती तालुका तालीम संघान खरोखर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्तानं आणि माननीय जयदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे मैदान आज देशाकडे वाढला या कुस्ती मैदानासाठी पहलवान किशोर नकाते उपस्थित झालेले त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे कोपराचा घुटना मानेवरती ठेवलेला आहे कब्जा घेतलेला आहे माऊलीने पलीकडे समोरासमोर कुस्ती हर्षवर्धन सदगे नाशिक जिल्ह्याचा पहलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात आद्या पहलवान माऊली कोकाटे पुणे जिल्ह्याचा पहलवान इंदापूर तालुक्याचा सराटीचा आद्या माऊली आणि खालोद डंकी टाकण्याचा प्रयत्न भालार पिंचा आणि काही मिळू शकते शिट्ट्या मारू नका शिट्ट्या मारण्याचा हा फरक आहे एक चार नावाची प्रकार माऊलीने घेतलेले एकशे 140 किलो वजन आहे काय 10-5 किलो आहे म्हणजे किती उचलू पहिल्या काय मॅगी खाते तर का बर्गर खाते तुम्ही सगळा तुम्हाला पुन्हा खावा लागतो वडापाव खाऊ अशा तब्येती होत नाही त्या सगळ्या मस्तीचा खुरा खावा लागतो तवा पहिलवान होत असते पुन्हा एक चरडावाची पकड माऊली नैजा म्हणजे नाही थरणार वडवड आणि कुस्ती बरोबर पंचाच्या निर्णयानुसार